एसेन्शली मुळात स्वाभाविकपणे जर मृत्यू झाला मृत्यू का घडलाय याचं कारण ह्या जीवनशक्तींना एका विशिष्ट प्रकारे आखलं आहे वेगवेगळे आयाम आहेत कर्माचे ज्याच्याशी तुम्ही आत्ता संपर्कात आहात त्याला म्हणतात प्रारब्ध हे एक विशिष्ट सॉफ्टवेअर आहे तर एका ठराविक प्रमाणाचं प्रारब्ध इथं आहे तुमच्यात तर जीवन प्रक्रिया ते मोकळं करते जर प्राण शरीरात राहायला हवा असेल तर तो एका विशिष्ट पातळीच्या प्रखरतेत असायला हवा प्रखरतेची एक विशिष्ट पातळी एक विशिष्ट मर्यादा जणू एक ठराविक फ्रिक्वेन्सी त्यामध्ये असायला हवी जर तो खूप प्रखर झाला आणि एका पातळीच्या वर गेला तर तो शरीर सोडेल मग आपण म्हणतो की त्यांनी समाधी घेतली कारण जीवन ऊर्जा जास्त प्रकार झाल्या भौतिक शरीर यापुढे त्यांना धरून ठेवू शकत नाही किंवा जर त्या क्षीण झाल्या एका विशिष्ट पातळीच्या खाली तर मग त्या बाहेर निघतील याला म्हणतात वृद्धपकाळाने होणारा मृत्यू लोक नुसते आडवे पडतात डोळे बंद करतात आणि वृद्धापकाळाने मरण पावतात काहीही बिघडलं नाही काही बिघडलं नाही त्यांचं लिव्हर बिघडलं नाही त्यांची किडनी खराब झाली नाही त्यांचे हृदय बंद पडले नाही सिम्पली लाईफ बिकेम फिबो ए नुसतं जीवन क्षीण झालं आणि बाहेर पडलं याचा अर्थ त्यांनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण जगला जे काही या आयुष्यात घडायचं होतं ते सर्व काही घडलं त्यामुळे ते निघून गेलं पण क्वचितच माणसं देह सोडतात ऊर्जा अगदी प्रखर झाल्यामुळे काही थोडे जण एका ठराविक संख्येतले लोक देह सोडतात वृद्धपकाळामुळे बहुतेक लोकांचा मृत्यू काहीतरी बिघडल्यामुळे होतो एकतर तुम्ही तुमची गाडी धडकवली किंवा तुम्ही धूम्रपान कि करून मेलात किंवा दारू पिऊन मेलात किंवा दुसरं काहीतरी खराब केलं तुम्ही अति काम करून मेलात काहीही असो एका प्रकारे तुम्ही भौतिक शरीराला जीवनासाठी अयोग्य बनवलं काहीतरी गडबड झाली या यंत्रणेत आता ते जीवनाला धरून ठेवू शकत नाही त्यामुळे जीवन निघून जातं पण अजूनही ते प्रखरतेच्या ठराविक पातळीत आहे की ते शरीरात राहू शकलं असतं आणखीन पुष्कळ काळासाठी जेव्हा जीवन अशा प्रकारे निघून जातं मग त्याला दुसरं शरीर लगेच मिळत नाही त्याला थांबून राहावं लागतं असं म्हणूया नाही मला तुम्हाला किंवा तुमच्या आईला उदाहरण म्हणून घ्यायचं नाहीये असं म्हणूया कुणाचा तरी साधारणपणे दहा वर्षांनी मृत्यू झाला असता पण आज जास्त काम किंवा तणाव किंवा इतर काही कारणांमुळे त्याचं हृदय बिघडलं आणि तो आज मरण पावला त्याच्यासाठी दहा आणखीन वर्ष होती अंदाजे ही दहा वर्ष जर ते एका विशिष्ट प्रकारे जगले तर हे कदाचित दोन वर्षात होऊ शकेल किंवा त्याला वीस वर्ष लागतील हे विविध गोष्टींवर अवलंबून असतं पण समजा अंदाजे दहा वर्षाचं आयुष्य होतं पण त्यांनी शरीर सोडलं त्यांनी शरीर सोडल्यामुळे त्यांनी विवेक करणारं मन गमवल्यामुळे त्यांनी त्याची कोणत्याही प्रकारचं कर्म करण्याची क्षमता गमवल्यामुळे यामुळे ही दहा वर्षं शंभर वर्ष बनू शकतील शरीराशिवाय शरीर असताना विवेकी मन असताना हे दहा वर्षात संपलं असतं पण शरीराशिवाय विवेकी मनाशिवाय यासाठी शंभर वर्ष किंवा पाचशे वर्ष लागू शकतात आपल्याला माहीत नाही हे विविध गोष्टींवर अवलंबून असतं हे कार्मिक पदार्थावर अवलंबून आहे ते कुठल्या प्रकारचं कर्म बाळगून येत या गोष्टी जाणून बहुतेक लोक इन्फेक्शन आजार रोग आणि इतर कारणांनी मरत असल्यामुळे आपण एक संपूर्ण विज्ञान निर्माण केलं की त्यांना कशी मदत करता येईल शरीर सोडल्यानंतर ते शरीरात असताना आपण त्यांना मदत करू शकलो नाही कारण आपल्याला कळलं नाही की आजार काय आहे रोग काय आहे त्यांना उपचार काय मिळाला काहीतरी झालं ते मरण पावले आता आपल्याला त्यांना अशा प्रकारे मदत करायची आहे की ते हे कर्म संपवू शकतील लवकर की ते फार काळ लटकून राहणार नाहीत तर त्यामागे संपूर्ण विज्ञान आहे तर हा मनुष्य ज्याला हे विधी करायला तुम्ही पैसे दिले तुम्ही ते त्याला देत आहात कारण त्यांच्या आजोबांच्या आजोबांच्या पणजोबांना काय करायचं ते माहीत होतं तर तुम्ही अजूनही त्याला विधीचे पैसे देत आहे त्याच्या खापर पणजोबांच्या ज्ञानासाठी पण या मूर्खालाही शिकायला हवं होतं पण कुठेतरी सगळं काही विस्कळीत झालं आता ही केवळ एक सामान्य प्रथा बनली आहे पण ते काही मंत्र शिकलेत आणि ते काय आहेत तुम्हाला माहीत नाही आहे ते कदाचित शिव्या देत असतील तुम्हाला संस्कृतमध्ये जसं तुम्हाला ते आवडले नसतील तेही तुमच्याकडे बघून संस्कृत भाषेत शिवीगाळ करत असतील तुम्हाला माहित नाही कदाचित तुम्ही त्यांना शाप देत असाल आणि ते तुम्हाला शाप देत असतील आणि विधीचा व्यवसाय होतोय पण दुसरं काहीच घडत नाहीये तर ह्या गोष्टी दुर्दैवाने घडल्या आहेत कारण आधुनिक समाजांमध्ये परिपक्वता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे दिवसेंदिवस अधिक अधिक शुल्लक होत चालले ज्याची आपल्याला किंमत मोजावी लागेल इथे आणि मरणोत्तरसुद्धा दोन्ही ठिकाणी आपल्याला खूप मोठी किंमत चुकवावी लागेल कारण आपण अतिशय क्षुल्लक विचार करणारे होत चाललो आहोत जीवन प्रक्रियेबाबत त्या सर्व गोष्टी ज्यांचा आपण व्यवसाय करू नये त्यांचा व्यवसाय झाला नाही का पहा अशा काही गोष्टी आहेत ज्यांचा कधीही व्यापार होता कामा नये शिक्षण आरोग्य आध्यात्मिक प्रक्रिया या तीन गोष्टींचा कधीही व्यवसाय होता कामा नये वन्स दिस थ्री थिंग एकदा का या तीन गोष्टींचा व्यवसाय झाला की तो समाज खाली जायला लागतो त्याला थोडा वेळ लागेल पण तो खाली जाईल भारतात आत्ता आपण हे खूप मोठ्या प्रमाणात उचलत आहोत त्यामुळे आपल्याला आर्थिक भरभराट दिसेल क्षुल्लक गोष्टींचा बाजार खूप चालेल काही काळासाठी आणि मग आपण खाली जाऊ याखेरीज दुसरा मार्ग नाही आहे म्हणून काही गोष्टींना व्यवसायापासून दूर ठेवलं पाहिजे हे अतिशय महत्वाचं आहे म्हणून आम्ही नेहमीच स्वयंसेवकांच्या शोधात असतो ज्यामुळे समर्पित लोक काही गोष्टी करतील पैसे कमवण्याच्या शोधात असलेली लोक नाही